मांडले का या किंमतीवर चर्चा हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय तर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल, दडपशाही करत असेल तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा ज्या प्रमुख मागण्या जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवतंय यामध्ये कांद्याची निर्यातबंदी 4 पैसे मिळायची वेळ आली लगेच निर्यातबंदी केली. महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊलीशेडा पण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं 40% अन्ना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी तेव्हा महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं 2 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करू. किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला, किती शेतकऱ्यांचा कांदा 2410 रुपयांनी खरेदी केला पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव वाढण्याचं, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं. आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा घाईघाईने केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती, ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची, मागं टमाट्याला जरा भाव मिळायला लागले तर घाईघाईने नेपाळहून टोमॅटो आयात केला, कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला. म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे. इतकं कशाला आमची खतं औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय, म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार, कंपन्यांना यांना हात लावायचा नाही, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही. खतांवर 18% जीएसटी लादण्यात आला, खतांची सबसिडी काही 1000 कोटींनी कमी केली, उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिला जात नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, म्हणजे 80 पैसे किंवा 1 रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली 20 आणि 25 रुपयाला विकली जाते तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही, पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही. त्याला दूध घालताना 18 आणि 20 रुपयाने दूध घालावं लागते, त्याला 5 रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त 5 रुपये अनुदान, जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही. का हा माणूस नाही, का हा शेतकरी नाही, का याचे कष्ट हे तेवढे नाहीत. या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं. आमची शेतकऱ्यांची पोरं शिकायला लागली, काय शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात, बँका पटकन कर्ज देत नाहीत आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं. आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या गाव, या उद्योगपतींचं एवढ्या कोटी, एवढ्या 1000 कोटींचं, एवढ्या 1 लाख कोटींचं कर्ज माफ, 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही 1000 कर्जासाठी जर कळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं आहोत बोलताना, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता, अहो गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. माझी आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधानं करेल, कोणी काही टीका करेल, माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल, नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानफळा बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. त्यामुळे माझा सर्व शेतकरी बांधवांना हेच माग सांगणं आहे, आता रडायचं नाही, लढायचं आपल्या हक्काचं आता ठणकावून मागून घ्यायचं. धन्यवाद. जय शिवराय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.